इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। मी ग्राम पंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे आज या ठिकाणी मंद्रूप गावातील मुख रस्त्यामध्ये अक्षरशः या ठिकाणी चालता येत नाही आणि हा रस्ता खराब होऊन एवढा परिस्थिती बाहेरचे आलेले लोक आम्हाला गावातले तुम्ही सदस्य लोक काय करत आहेत आणि तुम्हाला लोकांनी कशासाठी निवडून दिलेला आहे असा प्रश्न आम्हाला विचारत आहेत आणि 8 महिने झाला सत्ता परिवर्तन होऊन आम्ही काम केलं नाही म्हणून तुम्हाला जर निवडून दिलं असेल तर तुम्ही तरी काम करायला पाहिजे होता। आणि काल आमच्या एका पत्रकार मित्रांनी सांगितलेलं आहे की बाबा खूप चांगला रस्ता झाला होता तर तो रस्ता चांगला झाला होता तर मग फुटला कसा। बरं आम्ही करत असताना आमचे 60 कोटीचे काम बापूंनी या ठिकाणी आमच्या गावासाठी दिलेले आहेत आणि परत तुम्ही बापूंकडेच बोट करताय। मग तुम्ही मोठमोठ्या नेत्याबरोबर फोटो काढताय तो नुसतं फोटो सेशनसाठी करताय का? तुमचे संबंध महाराष्ट्राच्या नेत्यासोबत आहेत, अजितदादांचे आहेत, शरद पवार साहेबांचे आहेत। आज त्यांच्याकडनं निधी आणून तुम्ही करू शकता ना? नुसतं बापूंकडे बोट करून काय? बापूंनी किती द्यायचं या गावाला? एवढं दिलेलं आहे की ते लिमिटच्या बाहेर दिलेलं आहे। आज तुम्ही 10 वर्षे जिल्हा परिषद सदस्य आहात। आमचा जिल्हा परिषद सदस्य बोरामणी मतदारसंघातील अण्णासाहेब बारासरे यांनी अक्षरशः 18 कोटी निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या मतदारसंघात दिलेला आहे। आपण किती निधी या ठिकाणी आणला त्याचाही हिशेब जनतेने द्यावा। आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे मुख्य म्हणजे आता रस्ता करणं महत्वाचं आहे। आज आम्ही स्वतः सर्व सदस्य लोक सत्ताधारी जे सुद्धा सदस्य आमच्या सोबत आहेत कारण लोकांचे व्यथा लोक आम्हाला काय बोलतात याचा आम्ही विचार करतोय। आणि तुम्ही असं दुसऱ्यावर ते टेंडर झालं नाही, टेंडर होऊन पण खूप दिवस झालेले आहेत आणि टेंडर ज्याला दिलाय त्याला पुटअप घेणं त्याचं फॉलोअप घेणं काम सत्ताधाऱ्याचं आहे। आता आम्ही विरोधात आहे म्हणल्यावर आम्हाला तो टेंडरवाला बोलणार नाही। तुम्ही सरपंच या नात्यानं किंवा सत्ताधारी या नात्यानं तुम्ही त्याच्याशी बोलायला पाहिजे आणि तो काम करून घेण्याचं काम तुमचं कर्तव्य आहे। ते जनतेने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला सार्थ राहून तुम्ही काम करा। जरूर तुम्ही चांगल्या कामाला आम्ही सर्व विरोधी आणि सर्व सदस्य तुम्हाला सहकार्य करू, परंतु चुकीचे काम करत असाल त्यासाठी मी उग्र आंदोलन करायला तयार आहे। जे काही होईल ते सर्व मोर्चे वगैरे काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला लावतो की बाबा सोमवारपर्यंत 2 दिवसात ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करा, अन्यथा आम्ही सोमवारी सर्व पक्षी सदस्य तुमच्यावर म्हणजे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढणार आहे। आणि त्याच्या नसेल तर आम्ही BDO शिवनच्या ऑफिस समोर सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। सोमवारी आम्ही या ठिकाणी कामाला सुरुवात नाही झाला। आणि कोणी म्हणतंय की पावसात काम करता येत नाही ते चुकीचं आहे। सिमेंट काँक्रीटच्या कामाला काही अडथळा येत नाही, डांबरीकरणाला थोडंफार अडथळा येऊ शकतो परंतु सिमेंट काँक्रीट रस्त्याला मग आता मेल्यानंतर रोड करून करणं काय फायदा आहे? जेणेकरून आता पाऊस काय मोठा नाही, एवढ्या पावसाला तुम्ही पाऊस चालू आहे काम करता येत नाही कारण चुकीचे आहेत। सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला काही अडचण वाटत नाही मला तरी, त्यामुळं शक्यतो होईल जनतेसाठी आम्ही लढणार आहे। आम्हाला ज्या मायबापचं लोकांनी मतदान करून निवडून दिलंय ते आमचे मालक आहेत, त्यांचे सेवक म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी लढा देऊ आणि गावच्या विकासासाठी आम्ही सर्व सदस्य एकत्रित आहोत। आज गावामध्ये काही कामं झालेत अक्षरशः 2-2 महिन्या पलीकडे जे आम्ही सरपंचांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो, सरपंची नाहीत, डेप्युटी सरपंची नाहीत, ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत। एवढी मोठी गावची आज बाजाराचा दिवस आहे, आज तरी निदान या ठिकाणी सर्व पदाधिकारी म्हणा किंवा प्रशासक म्हणा या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे। गावातील हजारो लोक आज सुट्टी असल्यामुळं कामासाठी सुट्टीचा दिवस असतो, प्रत्येक जण आपल्या ऑफिसला येत असत। आता संबंधित निवेदन देत असताना या ठिकाणी आम्ही सरपंचाच्या खुर्चीला निवेदन देऊन आता नाहीला झालाय आमचा, तिथं कोण नाही तर मग त्या खुर्चीला चिकटवलेलं निवेदन। आणि जरूर त्यांनी विचार करावा आणि 2 दिवसात या कामाला सुरुवात करावा। या अगोदर सुद्धा गावात कामं झालेली आहेत, 2 महिन्यापलीकडे झालेली कामं आज छत गळत आहेत, म्हणजे याचा अर्थ काय? किती त्या कामामध्ये क्वालिटी केला त्याचा पण विचार झाला पाहिजे। बंदिस्त गटारे करत असताना बंदिस्त गटार हे जमिनीत घातले जातात, आमच्या वार्डामध्ये बंदिस्त गटार झालेले आहेत, येऊन बघा पाईप कुठे आहेत तुम्हाला दिसणार नाही। आणि व्यवस्थित काम झाल्यानंतर कोणी कोणाला आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही, कोणावर टीका करायचा नाही, परंतु गावच्या विकासासाठी आम्ही जरूर अंगावर घेऊ। जे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही जनतेसाठी लढा देऊ, जनतेने आम्हाला त्यांच्या विकासासाठी निवडून दिलेला आहे किंवा इथं येऊन म्हणजे शिवबाजी करण्यासाठी नाही। आज परिस्थिती आहे, बाहेरचे लोक आम्हाला शिवा देऊ लागला, तुमच्या गावात काय फिरायला सुद्धा येत नाही। तुम्ही 17 सदस्य आहेत, एवढं मोठं गाव आहे, तुम्हाला एवढं मोठं बक्षीस मिळालं आहे म्हणता आणि तुमची गावची अवस्था अशी आहे, आम्हालाच लाज वाटते आम्ही सदस्य आहे कारण लोक तोंडावर बोलतात तुम्ही काय करता। आज प्रत्येक वार्डामध्ये स्त्री शौचालयाला जाण्याचा रस्ता सर्व पूर्ण चिखलमय झालेला आहे, तिथं कोणाला जाता येत नाही अशी परिस्थिती आहे। रोज मी घरात येताना कमीत कमी 10-15 महिला आम्हाला बोलतात की बाबा तुम्ही मेंबर झाल्या आमची आशा होती तुम्ही सुशिक्षित आहात काय तर करताल म्हणून, पण त्या उलट होऊ लागलाय किंवा या ठिकाणी आमचं कुठलंही
म्हणजे आम्ही जे मागणी करतो ते काम होत नाही आणि जे न मागणी असते जे ठरावत नसते तीच कामं या ठिकाणी होतात. मग याचा अर्थ असा होतोय की कुठल्याही सदस्याला या ठिकाणी किंमत राहिलेला नाही, हे चुकीचं आहे. आमचं एक नम्र निवेदन आहे सगळ्या सदस्यांना, विश्वासात घेऊन गावचा विकास करा, आम्ही त्यासाठी तुमच्या. क्रमांक 6 मधले मेंबर आहे शिवानंद लोबे. माझ्या वार्डात किती कामं केली आतापर्यंत, परवाच 3 महिन्याखाली ते भीमनगरमध्ये शाळा चालू केला आहे. आता मी सर्वांना दाखवलेलं आहे, ग्रामसेवक बी आलते ते आता सध्या गळती झालेलं आहे ते शाळेमध्ये. मग ते कोण स्टँडर्ड धरलंय आणि कोण काम केलंय त्यांना माझं विनंती आहे, ते तात्काळ ते काम नाही परत ते केलं नाही तर आम्ही आंदोलन करू. ते पोरसांना येऊन शाळेच्या पोरसांना ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्ही इथंच बसू असं माझं विनंती आहे. मग हे रोड आपल्याला तुम्हाला मी विनंती करून सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे मी तुम्हाला, आमच्या गावात रोड व्हायला पाहिजे तरी बी तुम्ही दाखल नाही घेतले. आता आम्ही सर्वांनी सर्व मेंबर एकत्र येऊन रोड व्हायला पाहिजे असं आमचं विनंती होतं. आता नाही तुम्ही केलं ना, 8 दिवसात आम्ही रस्ता रोको आंदोलन करून ग्रामपंचायतमध्ये उपस्थित बसतो म्हणून एवढंच विनंती आहे. तुमची जर मागणी जर नाही मान्य झाली तर तुम्ही तुमची पुढील रूपरेषा काय असणार? पुढील रूपरेषा म्हणलं तर मी ठरवलं होतो निवेदन देऊ, रितसर जे होत नाही काम त्या ठिकाणी आम्ही बाजारपेठपासून ते ग्रामपंचायतपर्यंत लोटांगण घालणार आहे. हे लोकांची सहनशीलता जे आहे आता ते संपत आहे. आम्ही गेल्या वेळी सत्तेमध्ये होतो त्या ठिकाणी गुंगे देखील बोलत होते. आज काही लोकांना कळत नाही का हे असली परिस्थिती झालेली आहे. यांनी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही 40 वर्ष झाले यांनी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. आम्ही होईल तेव्हा आम्ही 5 वर्षच कारभार केला पण नीट केला आणि कोण देखील फोन केलं तर आम्ही जागेवर हजर असत होतो असे आम्ही टाळाटाळ केलं नाही. आता सध्या मोहरम आलेला आहे, गणेश उत्सव आलेला आहे, लोकांची गैरसोय होत आहे. आपल्या तालुक्यामध्ये हे मंद्रूप हा मोठा गाव आहे, त्या ठिकाणी मोठी लोकसंख्या आहे. आता काही कारणाने आपल्या गावातील बाजारपेठ दुसरीकडे चाललेला आहे, हे होता कामा नाही. आपले हे शोकांत एक आहे, बापू अनेक विकास कामे केलेले आहेत. अजून देखील तुम्ही बापूवरच विसंबून असाल तर तुम्ही सत्तेत कशासाठी आला? बापूवर आरोप करता आणि बापूंनी निधी दिला तर आपण काम करतो असं म्हणता, मग हे चुकीचं आहे. कुठं तर थांबवलं पाहिजे. मग तुमच्याकडनं होत नसेल तर तसं सांगा की आता काय चाललंय तुमचं कारभार, हे कोणाला पटत नाही आणि लोक बोलत नाहीत. काही कारणास्तव बोलत नसेल तर आम्ही सदस्य खंबीर आहे, ह्या पद्धतीने आम्ही विचारायला तयार आहेत. कुठल्याही तुम्हाला कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडत नाही आणि आम्ही सर्व सदस्य काम झाल्याशिवाय आम्ही थांबत नाही, काम व्हायलाच पाहिजे, काम करून घेणारच आहे. कारण मोहरम आणि आता गणेश उत्सव हिंदू मुस्लिमांचे एक प्रत्येक असलेला सण आहे तर त्याबद्दल जो त्याच्या आधी रस्ता हो असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% हो असं वाटतंय. आम्ही गेल्या वेळी गणेश उत्सवासाठी देखील आम्ही प्रयत्न केला होता आणि आम्ही टप्पावाईज काम करत होतो. एक काम एकदा झालं तर ते दुबार होऊ नये या पद्धतीने आम्ही नियोजन करून कामं करत होतो. अंडरग्राउंड गॉडर असेल, काँक्रीट आणि पाईपलाईनचं काम असेल, त्यानंतर सिमेंट काँक्रीट रस्ता असेल, आम्ही नियोजनबद्ध कामं करत होतो. एकदा घाम झालं की ते रोड फोडता येणे, गटर करता येणे, या ठिकाणी मी नियोजन करून कामं करत होतो. आम्ही टप्पावाईचं कामं करत होतो. आज देखील बघा तुम्ही, आज सध्या आता लोक खूप निराश झालेले आहेत. हे जे सत्ता आले ह्यांनी कुठल्याही पद्धतीने यांचं नियोजन नाही, ठराव नाही, काय टेंडर नाही, ह्यांनी कामं करते सगळं आणि हे गलिच्छ कारभार चालू आहे सध्या. तुम्हाला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागलं, त्याचे कारण मंद्रूपकरातून एक शोकांकिता व्यक्त होत आहे. आणि तुम्ही तुमच्या पुढील रूपरेषा काय असणार आहे? तुम्ही तुमचे सरपंच असेल किंवा डेप्युटी असतील यांना या कामासाठी तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करणार? नाही, आम्ही सरपंच डेप्युटी यांना वारंवार विकासासाठी वारंवार निवेदन तोंडी सांगितलंय पण त्यांनी काय त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तर राहिला सत्ताधारीचा विषय, गावासाठी आम्ही सत्ता असो या विरोधक असो आम्ही एकजुटीने काम करणार. कारण जनता आम्हाला नाही नेते बोलते तर, कारण आम्ही जनतेला खूप काही आश्वासन दिलेलं असतो मग त्यांची जर कामं नाही झाली तर जनता आम्हाला पुढील काळात थांबून देणार नाही. सत्तेत असताना तुम्हाला आज आंदोलन करण्याची वेळ आहे, काय नेमकं कारण? सत्तेत असून करण्याचं कारण काय तर, आम्ही सत्तेत असून आम्हाला विश्वासात न घेता एकही काम विश्वासात न घेता त्यांनी परस्पर कामे करत आहेत. आम्ही जे कामे सुचवतात ते कामं सोडून आम्ही जे नको म्हणतात ते कामं करत आहेत. जर तुम्ही तुमचे जर हे 8 दिवसात जर या रस्त्याचा प्रश्न नाही मार्ग लागला, आता गणेश उत्सव आहे, त्याचबरोबर मोहरम आहे, हिंदू मुस्लिम प्रत्येक असलेले सण आलेले आहेत,
त्याच्या आधी जर रस्ता नाही झाला तर तुम्ही या विरोधकाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार का तुम्ही? हे आता पाऊस तरी चालू आहे आणि दोन दिवसात हे काम होणं शक्य नाही. आता 8 दिवसात आमचं मोहरम आहे. गेल्या वर्षी असं झालं, मोहरम ऐन मोहरमच्या पिरियड मध्ये कामं चालू झाले. मग आम्हाला त्यावेळेस मिरवणूक आहे गावच्या बाहेर न घ्या बाहेर न आले, पण ह्यावेळेस तसं न करता मोहरम आता 8 दिवसात असल्यामुळं थोडस काहीतरी त्याला म्हणजे मुरुम वगैरे घालून रस्ता वगैरे जरा व्यवस्थित करावे, हीच आमची मागणी आहे. कारण जर हा जो रस्त्याचा प्रश्न आहे ते भर उन्हाळ्यामध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. हो, उन्हाळ्यातच करायला पाहिजे होत्या. आता पाऊस आलाय, आता पावसाचं कारण येणार, बरेच कारण येणार. जनता जनार्दन बघूया काय करते. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वैरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वे सोलापूर. संपर्क 9921037494.